students, this is the sixth part of our fourth prose filmmaking, which is written by Satyajit Ray. So open your books, page number 35. On this page number, last paragraph. I was by then a little tired. From this line, we are going to start today. Now listen carefully. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मराठी भाषांतर आहे. पेज नंबर 35 वरती शेवटचा जो पॅराग्राफ आहे, आय वॉज बाय देन अ लिटिल टायर्ड, इथून आपण या भागाला सुरुवात करणार आहोत. नाउ लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. आय वॉज बाय देन अ लिटिल टायर्ड, टायर्ड म्हणजेच काय, दमलेला असणे, थकलेला असणे. ऑफ द रुरल सीन, तर ग्रामीण भागामधले जे सीन होते, जे दृश्य होते, ते काढत असताना मी थोडासा दमलेला होतो. So I decided to film this story of decadent feudalism. आता decadent म्हणजे काय? सिनेमा, त्याचे सीन हे करू करू आता लेखक बोर झालेले होते, दमलेले होते. आता त्यांना असं वाटलं काहीतरी नवीन करावं, म्हणून त्यांनी आता एक नवीन फिल्म तयार करायचा विचार केलेला होता. जो फिल्म, जो सिनेमा फ्युडलिझम म्हणजे सरंजामशाही जी होती, त्याच्यावर आधारित होता की कशा प्रकारे सरंजामशाही 19व्या शतकामध्ये हळूहळू नष्ट पावलेली होती, ऱ्हास झालेली होती. फॉर द एक्सटेरियर, एक्सटेरियर म्हणजे बाहेरील. फॉर द एक्सटेरियर फॉर दिस स्टोरी, तर या कथेच्या बाहेरच्या गोष्टी करता वी नीड अ क्रम्बलिंग. क्रम्बलिंग म्हणजे काय? चुरा झालेला किंवा जुनाट किंवा जीर्ण. क्रम्बलिंग 19th century सेंचुरी नोबेल मॅन म्हणजे काय? सरदार. 19th century नोबेल मॅन्स पॅलेस, पॅलेस म्हणजे राजवाडा. तर याच्याकरता लेखकांना 19व्या शतकामधला जो सरदार होता, ज्यांचा राजवाडा जवळपास आता किंवा तो सरदार जवळपास आता म्हातारा झालेला असेल, त्याचा चुरा चुरा झालेला असेल किंवा अत्यंत तो वृद्धावस्थेत असेल, अशा एका सरदाराचा जो जुनाट राजवाडा आहे तो त्यांना शूटिंग करता पाहिजे होता. अँड फाउंड अ मॅग्निफिसंट, मॅग्निफिसंट म्हणजे भव्य, वन इन मुर्शिदाबाद. आणि त्यांना मुर्शिदाबादमध्ये असंच एक भव्य राजवाडा मिळाला. राईट ऑन द बँक, आता बँकचा अर्थ इथं काय घेतलेला आहे? नदीचा काठ किंवा तीर. ऑन द बँक ऑफ द रिव्हर पद्मा, तर पद्मा नदीच्या काठावरती तो वाडा होता. बट देअर वॉज ऑल्सो अ लॉट ऑफ स्टुडिओ इंटेरियर टू डू, परंतु त्या ठिकाणी त्या राजवाड्याच्या आतमध्ये स्टुडिओचे जे आतील भाग आहेत, अनेक भाग त्या ठिकाणी करायचे होते, आम्हाला सेटिंग करायची होती. अँड लिटिल डिड वी रिअलाइज, रिअलाइज होणे म्हणजे ओळखणे, समजणे. वी रिअलाइज दॅट द पॅलेस वेअर वी हॅड कमिटेड, कमिट करणे म्हणजे कृती
करण्याचे ठरविणे. वी हैव कमिटेड ourselves टू शूट देम वॉज ऑल्सो इन अ स्टेट ऑफ एब्जेक्ट डिके. एब्जेक्ट म्हणजे काय? म्हणजे पूर्णपणे डिके म्हणजे उतरती कळा लागणे किंवा नष्ट होणे. तर हा जो वाडा होता, राजवाडा होता, जिथे आम्हाला शूटिंग काढायची होती, आम्ही ठरवलेलं होतं, तो राजवाडा आता अशा परिस्थितीत होता की तो पूर्णपणे हळूहळू नष्ट पावत होता. ॲज अ रिझल्ट वी कॉन्स्टंटली, कॉन्स्टंटली म्हणजे वारंवार, फाउंड अवर सेल्फ इन द पोझिशन ऑफ वॉन्टिंग टू डू थिंग्स फॉर विच द मीन्स वेअर जस्ट नॉट देअर. म्हणून वारंवार आम्हाला आमच्या स्वतःकडून त्या ठिकाणी काही गोष्टी करायच्या होत्या आणि ते करण्याकरता गोष्टी सुद्धा, वस्तू सुद्धा तिथं उपलब्ध नव्हत्या. मीन्स म्हणजे साधन सुद्धा उपलब्ध नव्हतं. द म्युझिक रूम इट्सेल्फ, आता त्या ठिकाणी एक म्युझिक रूम पाहिजे होती. वेअर द नोबल मॅन हेल्ड हिज सॉरेज, आता सॉरेज म्हणजे काय? स्नेह संमेलन, विशेष करून संध्याकाळी. तर त्यांना एक म्युझिक रूम पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी तो जो सरदार होता तो सरदार काय करायचा, तर संध्याकाळी दररोज त्या ठिकाणी स्नेह संमेलन मेजवानी ठेवायचा. वॉज द लार्जेस्ट सेट वी हॅड एव्हर बिल्ट अँड हॅव्हिंग बिल्ट इट, तर हा तो अत्यंत मोठा असा सेट होता जो आम्ही त्या ठिकाणी उभारलेला होता आणि अजूनही आम्ही त्याला उभारतच होतो. वी फाउंड दॅट इट इट कॉल्ड फॉर ओव्हरहेड शॉट फॉर अ क्रेन, फ्रॉम अ क्रेन. तर आता त्या ठिकाणी आम्हाला वरून एक शॉट घ्यायचा होता जो आम्ही एका क्रेनच्या मदतीने घेऊ शकत होतो. द स्टुडिओ डिड नॉट हॅव अ क्रेन, परंतु त्या स्टुडिओमध्ये कोणतीही क्रेन नव्हती. आय हॅड जस्ट ओन अन अवॉर्ड ॲट अ कॅनस and felt justified in asking for a crane to be fetched. आता fetch करणे म्हणजे काय? जाऊन घेऊन येणे. fetch from a bigger studio at the other end of the studio city. तर त्या स्टुडिओमध्ये कोणतीही क्रेन नव्हती, परंतु मागचा मी जो अवॉर्ड जिंकलेलो होतो कॅनस या ठिकाणी, त्यामुळे मला असं वाटत होतं की त्या अवॉर्डमध्ये मी क्रेनमुळे जे शॉट घेतलेले होते त्यामुळे मी जिंकलेलो होतो. म्हणून त्याला समर्थन करण्याकरता मी त्या ठिकाणी सिटीच्या दुसऱ्या भागामध्ये जो स्टुडिओ होता, मोठा स्टुडिओ होता, तिथून क्रेन जाऊन क्रेन आणण्याकरता मी माझ्या लोकांना सांगितलं. द इनॉर्मस, इनॉर्मस म्हणजे प्रचंड. हंक मोठा भाग. हंक ऑफ अ कॉन्ट्रॅक्शन, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच विचित्र दिसणारी किचकट मशीन. अराइव्ड ऑन टॉप ऑफ द ट्रक, आणि नंतर एका ट्रकच्या टॉप वरती एक अत्यंत प्रचंड विशाल अशी जी किचकट विचित्र दिसणारी मशीन होती ती आणण्यात आलेली होती. वी वेर टोल्ड वी कुड कीप इट फॉर अ वीक, आणि आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही एक आठवडा इला ठेवू शकत होतो. At the end of the week, आणि तो आठवडा संपण्याच्या अगोदर, having taken the shots I needed, मग मला जे जे शॉट्स पाहिजे होते क्रेनवरून वरच्या भागावरून ते सर्व शॉट मी काढून घेतलेले होते.
एंड आस्क फॉर द क्रेन टू बी सेंड बैक आणि ही क्रेन आता परत पाठवा असं मी माझ्या लोकांना सांगून दिलेलं होतं. सो स्टूडेंट्स, इन दिस वे दिस पार्ट एंड्स हियर. हैव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. थैंक यू वेरी मच.